फाइन चिल्ड्रन, आज आपण फिफ्थ स्टँडर्डला व्याकरण घेणार आहोत. व्याकरण मीन्स ग्रामर. व्याकरणला इंग्लिशमध्ये ग्रामर म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ग्रामर म्हणतात आणि ग्रामरला मराठीमध्ये व्याकरण म्हणतात. तर आज आपण व्याकरण घेणार आहोत. काय आहे व्याकरण, क्या होता है, नाउन, प्रोनाउन, हाँ और क्या, अपोजिट वर्ड, सिमिलर वर्ड, ये सब क्या हो गए, ग्रामर हो गया. आज आपण काय बघणार आहोत, नाम. नाम मीन्स नाउन. नाउन का आहे व्यक्ती, प्राणी, वस्तु आणि गुण यांच्या नावांना, यांच्या नावांना नाम असे म्हणतात. काय काय येणार, वस्तु, प्राणी, व्यक्ती, प्राणी, वस्तू किंवा गुण यांच्या नावांना, नावांना काय म्हणतात, नाम असे म्हणतात. तर काय आहे नाव, आपण दोन एक्झाम्पल घेऊया. काय आहे, बाबा, मी, अभ्यास करतो. काय करतो, बाबा मी अभ्यास करतो. तर बाबा काय झालं, व्यक्ती मतलब पर्सन हो गया. तो क्या हो गया, बाबा नाउन झालं. बाबा मी अभ्यास करतो म्हणजे बाबा हे काय झालं, नाउन झालं. अभी देख दुसरा लिहिया हम लोग, दिशा चांगली मुलगी आहे. दिशा क्या है, अच्छी लड़की है. दिशा मतलब क्या दिखाया है, दिशा कैसी है, तो दिशा अच्छी लड़की है. दिशा चांगली मुलगी आहे. चांगली काय दाखवला, तिचा गुण दाखवला, म्हणून दिशा आणि मुलगी हे काय झालं, हे नाउन झालं. दिशा आणि मुलगी हे काय झालं, नाउन झालं. दिशा, दिशेचा गुण दाखवलेला आहे, चांगला हा काय झाला, गुण झालेला आहे, म्हणून दिशा आणि मुलगी काय झालं, हे नाउन झालं, नाउन झालं. ओके, आता नस आपण दुसरं बघूया. विरुद्ध अर्थी, विरुद्ध अर्थी मीन्स अपोजिट वर्ड. विरुद्ध अर्थी शब्द मीन्स अपोजिट वर्ड. हम लोग इंग्लिश में देखते हैं अपोजिट वर्ड, तो ये अपोजिट वर्ड लेंगे हम लोग. अभी क्या है अपोजिट वर्ड, दूर. दूर मतलब बहुत दूर. दूर से काम हो रहा जवर. अपोजिट वर्ड क्या होगा, जवर. ओके, आता मागे. मागे मीन्स पीछे. पीछे का अपोजिट वर्ड क्या होगा, आगे. मीन्स पुढे, पुढे, मागे पुढे. आणि दुसरं काय आहे, इकडे आणि तिकडे, हिअर अँड देअर. हे काय झालं, अपोजिट वर्ड झाले, विरुद्ध अर्थी शब्द झाले. ओके, आता आपण सिमिलर वर्ड देखेंगे, समान अर्थी. समानार्थी शब्द बघणार आहोत आपण. आता समानार्थी शब्द बघूया. क्या क्या काय बघणार आपण, सूर्य. सूर्य मीन्स सन. सूर्यला काय म्हणतात, रवी. सूर्याला रवी ही म्हणतात. ओके, अभी क्या आहे, झाड. ट्री. ट्रीला काय म्हणतात, वृक्ष. ट्रीला काय म्हणतात, वृक्ष ही म्हणतात. झाड, वृक्ष म्हणजे झाड आणि झाड म्हणजे वृक्ष. ओके, पाणी. पाणी को सिमिलर वर्ड क्या आहे, जल. पाणी म्हणजे जल और जल म्हणजे पाणी. हे क्या झालं, सिमिलर वर्ड, ये अपोजिट वर्ड. आज आम्ही क्या देखा, नाम, नाम बघितले, नाउन देखा, अपोजिट वर्ड और सिमिलर वर्ड देखे. अब ये इसका प्रिंट आपको मोबाइल पे मिल जाएगा, वैसे मिळे तुम्हाला मोबाइल वरती येणार. नोटबुक वरती याचे दोन दोन पेज लिहून काढायचे आहे आणि हे वाचायचे आहे. ओके, थँक्यू.